नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात ज्या लोकांचे निधन होते ते आपले पूर्वज असतात. कधी कधी या पूर्वजांना मोक्ष मिळत नाही, त्यामुळे ते अतृप्त आत्मे बनून या भूलोकी राहणे पसंत करतात. त्यांना जोपर्यंत मोक्ष मिळत नाही, त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते आपल्यामार्फत फिरत असतात. या गोष्टींमुळे कधी कधी आपल्या घरी संकटे येतात. मुलामुलींचे विवाह होत नाहीत, घरची प्रगती होत नाही. त्यांच्या या गोष्टींमुळे आपल्याला भयंकर त्रास होऊ शकतो, परंतु आपल्या लक्षातही येत नाही. आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो, परंतु या मागचे कारण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न देखील आपण करत नाही. तर मित्रांनो, आज तुम्हाला या मागचे कारण आम्ही सांगणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. घरी भांडणे होणे, एकमेकांचे मतभेद होणे, प्रयत्न करूनही बाळ न होणे, वेळेआधीच मूल जन्माला येणे, कधी कधी मुले अपंग मतिमंद जन्माला येतात, घरामध्ये दारिद्र्य असणे, गरिबी असणे, शरीर व्याधी मागे लागणे, या सगळ्या अडचणी पितृत्रासाची व पूर्वजांची आहेत. यापासून रक्षण पाहिजे असेल तर आपल्याला वास्तूभोवती आणि आपल्या भोवती एक कवच निर्माण करावे लागते, ज्यामुळे या अडचणीतून आपल्याला बाहेर पडण्यास मदत होईल. हे महत्त्वाचे साधन म्हणजे गुरूंची साधना. दत्तगुरूंच्या सेवेतून जी ऊर्जा निर्माण होते, जी शक्ती निर्माण होते, ते आपल्याला या अडचणीतून बाहेर काढण्यास मदत करते. आपले रक्षण होते. आपल्या वास्तूचा आणि आपला संरक्षण करण्याचा हा सोपा मार्ग आहे. जर पूर्वज देवधर्म करत नसतील, त्यामुळे ते गेल्यानंतर त्यांचे शरीर अतृप्त राहते. त्यामुळे सद्गुरूंची सेवा केली पाहिजे, त्यामुळे अडकलेल्या पूर्वजांना मोक्ष मिळेल. दत्तगुरूंचा गुरुदेवदत्तांचा मंत्र म्हणजे श्री गुरुदेवदत्त तारक जप. तुम्हाला कोणत्याही अडचणी असतील तर फक्त गुरुदेवदत्त असा जप करत जा. तुमच्या नशिबावर जो त्रास आहे तो देखील कमी होईलच, पण पूर्वजांमुळे तुमच्या अडचणी आहेत ते या जपामुळे नक्की कमी होतील. या मंत्राचा जप तुम्ही करणारच आहात, पण त्याआधी तुम्ही तुमच्या कुलदेवतेचाही जप केला पाहिजे. त्यानंतर तुम्ही सद्गुरूंच्या मंत्रांचा जप केला पाहिजे. मित्रांनो, या श्री गुरुदेवदत्त या मंत्रात प्रचंड ताकद आहे, प्रचंड शक्ती आहे, आणि तुम्ही हा जप केल्यास याचा प्रभाव तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे तुम्ही हा श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप नक्की करावा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.